नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरचे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण लोकसंख्या या घटकाविषयी माहिती बघितली होती. याच्यामध्ये आपण लोकसंख्या 2001 ची जनगणना आणि 2011 ची जनगणना याची तुलनात्मक माहिती, त्याचबरोबर महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्राच्या लोकसंख्येबरोबर देशाच्या लोकसंख्येची तुलना, त्याचबरोबर लोकसंख्येची रचना, याच्यामध्ये स्थलांतर असेल, त्याचबरोबर वयनुसार असेल, साक्षरतेनुसार असेल, अशा विविध घटकांची माहिती आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा भाग बघायचा आहे जो लोकसंख्येशी संबंधित आहे, तो म्हणजे लोकसंख्येची वाढ, किंवा त्यालाच आपण इंग्रजीमध्ये पॉप्युलेशन ग्रोथ असं म्हणतो. आता जर आपण बघितलं तर आपण पाठीमागं जे लोकसंख्येच्या संदर्भात जर ते घटक बघितले, त्या सर्व घटकांच्यावरती विविध प्रकारच्या परीक्षा, याच्यामध्ये कंबाईन परीक्षा असेल, राज्यसेवेची परीक्षा असेल, मुख्य आणि पूर्वपरीक्षा आहेत, याच्याचबरोबर तलाठीभरती परीक्षा, या सर्व घटकांच्यावरती वेगवेगळ्या पातळीवरती या घटकाच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण या ठिकाणी हे घटक बघत आहोत. आजच्या लेक्चरला आपल्याला हा घटक बघायचा आहे, कारण हाही घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढाच महत्त्वाचा आहे. हा घटक बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी विविध प्रकारचे परीक्षेसंदर्भात असणारे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, याचा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. चला तर आपण आजच्या लेक्चरला महत्त्वाचा घटक बघणार आहोत, लोकसंख्येची वाढ, किंवा त्यालाच पॉप्युलेशन ग्रोथ असं म्हणतो. आपल्या भारतातील असणारी जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येची वाढ कशाप्रकारे झाली, त्याची कारणं काय आहेत आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, या घटकाविषयी आपल्याला इथं माहिती बघायची आहे. आपण याच्या अगोदर बघितलेलं होतं की 2011 नुसार आपल्या भारताची लोकसंख्या 121 कोटी एवढी झाली. ही लोकसंख्या जर आपण बघितली तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 17.5% लोक एवढे फक्त आपल्या भारतामध्ये राहतात, म्हणजे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या आपल्याकडं असणारं क्षेत्र 2% आसपास आहे आपल्याकडं उपलब्ध भूमी. त्या उपलब्ध भूमीवरती 17.5% एवढी लोकं आपल्या भारतामध्ये राहतात. आपला भारत देश जो आहे, तो भारत देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन या देशानंतरच्या दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आता जर आपण चीनची लोकसंख्या बघितली तर 134.1 कोटी एवढी आहे. तर आपल्या भारताची लोकसंख्या जर बघितली तर 121 कोटी 2011 होती. आता 2023 चालू आहे, आता आपल्याला ही लोकसंख्या वाढत असलेली वाढलेली पाहायला मिळते. भारताची एकूण लोकसंख्या अमेरिका, जपान, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान हे जे सर्व देश आहेत, त्या सर्व देशांची एकूण लोकसंख्या एवढी आपल्या भारताची लोकसंख्या आहे, आणि ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच्यावरून आपल्याला त्या लोकसंख्येची परिणामकारकता किंवा वाढ किती होते हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अमेरिका, जपान, इंडोनेशिया, ब्राझील आणि पाकिस्तान या देशांच्या एवढी आपली फक्त एका देशाची लोकसंख्या आहे. याच्यावरून आपल्याला आपल्या इकडच्या लोकसंख्या वाढीचा किंवा लोकसंख्येचा अंदाज येतो. 1941 साली भारताची लोकसंख्या 31.86 कोटी एवढी होती, तर 2011 येईपर्यंत हीच लोकसंख्या 121 कोटी झाली. म्हणजे 1941 ते 2011 या कालखंडामध्ये तुम्हाला लोकसंख्या किती प्रमाणात वाढली याचा अंदाज येईल. आजची जर कंडिशन आपण बघितली तर आजच्या कंडिशनमध्ये जगातील 6 व्यक्तींच्यामधील 1 व्यक्ती ही भारतीय आहे, एवढी आपल्या भारताची लोकसंख्या आहे. भारतात होत असलेल्या जनसंख्या विस्फोटावर जर आळा घातला नाही तर तज्ज्ञांच्या मते 2030 पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल, आणि याचा सर्वसामान्यांच्यावरती, त्याचबरोबर देशाच्या प्रगतीवरती खूप मोठा परिणाम होईल. आता ही लोकसंख्या वाढ म्हणजे काय आहे नक्की, ते आपण इथं बघणार आहोत. लोकसंख्या वाढ कशाला म्हणायचं? कोणत्याही देशातील शहर आणि क्षेत्रातील लोकांची संख्या वाढले यालाच आपण लोकसंख्येची वाढ असं म्हणतो. ही लोकसंख्येची एक साधी सरळ सोपी केलेली व्याख्या आहे. लोकसंख्येची वाढ ही भारतासह जगातील विविध देशांच्या समोरील असणारी मोठी समस्या आहे. लोकसंख्या वाढीची व्याख्या सोप्या शब्दात सांगायची झाली तर जेव्हा एखाद्या देशाचा मृत्यूदरात कमी किंवा मृत्यूदरात घट होते आणि जन्मदर वाढतो, तेव्हा त्या देशाची लोकसंख्या वाढते किंवा ती वृद्धी होते, यालाच लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणतो. आता आपल्या भारतामध्ये लोकसंख्या वाढीची जी असणारी कारणं कोणती आहेत, ती कारणं आपल्याला इथे बघायची आहेत. 1951 ते 1961 या काळामध्ये भारतातील सरासरी वार्षिक जन्मदर हा 42,000 एवढा होता. 2011 हाच जन्मदर जो आहे तो कमी होऊन 24,800 एवढा झाला. याच पद्धतीने 1951 ते 1961 या काळामध्ये मृत्यूदर हा 27,000 होता, तर 2011 हा 8,000 आला. जर आपण याची तुलना केली तर 2011 आणि ते 1951 ते 1961 हा दहा वर्षाचा जर काळ बघितला तर या काळामध्ये असणारा मृत्यूदर आणि जन्मदर याच्यामध्ये
जास्त मोठ्या प्रमाणात तफावत नाही. तर आपण आत्ता आपण बघितलं 2011 मध्ये, तर आपल्याकडे जन्मदर आहे तो 24.8 हजार एवढा आहे, तर मृत्यूदर आहे तो मृत्यूदर हा खूपच कमी, म्हणजे 8 हजारावरती आहे. त्यामुळे आपल्याकडची लोकसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात किंवा झपाट्याने वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्याची कारणं विविध आहेत. या लोकसंख्या वाढीची कारणं आता आपल्याला बघायची. त्याच्यातील पहिलं महत्त्वाचं कारण आहे जन्मदर आणि मृत्यूदर. आता आपल्या देशात जर आपण बघितलं तर मृत्यूदरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट आढळून येते, परंतु जन्मदर हा जो आहे तो जन्मदर या जन्मदरामध्ये घट झालेली नाही, हा जन्मदर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळं आपण आपल्या देशात बघितलं तर लोकसंख्येची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. आपल्या देशात 1000 लोकांच्या मागे जन्मदर हा 27.5 एवढा आहे, तर मृत्यूदर हा फक्त 0.5 एवढा आहे. म्हणजे एकूण दोन जर आपण याची तफावत बघितली तर 27 लोकांचं प्रमाण हे विसंगत आहे. किंवा 27 लोकांचा ज्यावेळेला 27.5 एवढ्या लोकांचा जन्म होतो त्यावेळेला मृत्यू फक्त 0.5 लोकांचाच होतो. त्यामुळे आपल्याकडे जन्म आणि मृत्यूदरातील असणाऱ्या तफावतीमुळे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे आपल्या भारतातील अंध अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा. समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. अंधश्रद्धांच्यामध्ये मुलगा वंशाचा दिवा, त्याचबरोबर अग्नी देण्यास इष्टतीला वारस, मुलगा, या सर्व गोष्टींच्यामुळे मुलींची वाट पाहत कुटुंबामध्ये माणसे वाढतात. मुलगी परक्यांच्या धन समजले जाते, त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंब नियोजन केले जात नाही. काही वेळेला दुसरा विवाह केला जातो. अशा विविध कारणांच्यामुळे लोकसंख्येची वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा हे एक महत्त्वाचं कारण अलीकडच्या कालखंडामध्ये, म्हणजे आधीच्या कालखंडामध्ये होतं, आता काही प्रमाणामध्ये याला निर्बंध किंवा याच्यामध्ये घट झालेली पाहायला मिळते. परंतु हे कारण लोकसंख्या वाढीचं याच्या अगोदरचं महत्त्वाचं असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर आहे जन्म ही ईश्वरी देणगी आहे. काही समाजामध्ये काही विशिष्ट समाज धर्म असे आहेत की त्या समाजामध्ये किंवा धर्मामध्ये कुटुंब नियोजन करणं हे पाप मानले जाते आणि जन्म ही ईश्वरी देणगी समजली जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होताना आढळून येते. त्यामुळे त्या लोकसंख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत किंवा फरक होतो. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान. आता ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून देखील ग्रामीण भागामध्ये पोहोचत नाहीत, त्यामुळे कुटुंब नियोजनाची माहिती, साधने वेळेवरती पोहोचत नाही, ज्याचा परिणाम लोकसंख्येच्या वाढीवरती होतो. त्याचबरोबर सुविधांचा अभाव असल्यामुळे तिचा वापर केला जात नाही. गैरसमजुती, अज्ञान यामुळे माहिती देऊन देखील त्याचा वापर होत नाही. या कारणामुळे लोकसंख्या वाढ होताना दिसते. त्यानंतर बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचं प्रमाण. ग्रामीण भागामध्ये बालमृत्यूचं आणि अर्भक मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो, त्यामुळेही लोकसंख्या वाढ होताना पाहायला मिळते. म्हणजे हे एक महत्त्वाचं कारण आहे. ग्रामीण भागामध्ये असणारे किंवा आदिवासी समाज आहे, जे मागास भाग आहे, तिथे अनेक मुलांना जन्म दिला जातो, कारण तिथे बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुलांना जन्म दिलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मुलीच्या लग्नाची वय. ग्रामीण भागामध्ये 15 ते 16 वर्षाच्या मुलीचे लग्न करून दिले जाते. कुटुंब नियोजनाच्या साधनांच्या माहितीचा अभाव, अज्ञान असतो. या गोष्टीमुळे या गोष्टीमुळे जर आपण बघितलं तर या गोष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढ होत असलेली पाहायला मिळते. हे अभाव, माहितीचा अभाव, अज्ञान या गोष्टींच्यामुळे किंवा वयामध्ये कोणत्या गोष्टींचा निर्णय घेऊन कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. त्याचबरोबर वयाच्या 35 वर्षापर्यंत गर्भधारणा करू शकते, त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात. हे देखील लोकसंख्या वाढीमध्ये भर घालण्याचं महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर निरक्षरता. आता जर आपण बघितलं तर आपल्या भारतामध्ये निरक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. या निरक्षरतेच्या प्रमाणामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्यसुविधा, इतर सुविधा पुरवणं अवघड होतं. तेव्हाच लोकसंख्या वाढ थांबवण्यासाठी विविध स्तरावरती अनेक प्रयत्न केले जातात. ग्रामीण तसेच शहरी भागात स्त्री पुरुषांमध्ये जागृती निर्माण करणं गरजेचं आहे. आणि या लोकसंख्या वाढीमुळे अडचणी निर्माण होतात आणि याचा लोकसंख्या वाढीवरती परिणाम होतो, म्हणजे लोकसंख्या वाढते. आता हे सर्व लोकसंख्या वाढीची आपण कारणं बघितली, आता याचा आपण परिणाम बघणार आहोत. आता लोकसंख्या वाढीचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतात. चांगले काही प्रमाणात चांगले तर खूप प्रमाणात ते विघातक होतात. लोकसंख्या वाढीचा सरळ परिणाम देशातील लोकांच्या जीवनावरती पडतो. स्वातंत्र्यानंतर जर आपण बघितलं तर देशात कृषी उद्योग क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली, परंतु आर्थिक प्रगतीनंतरही देशातील प्रति व्यक्ती उत्पन्न वाढलं नाही. याचं कारण जी आपली आर्थिक औद्योगिक प्रगती आहे ज्या प्रमाणात वाढली, त्याच्या कितीतरी जास्त प्रमाणात आपल्याकडची लोकसंख्या वाढली. त्यामुळे लोकांचा उद्योग, त्याचबरोबर लोकांना सुविधा पुरवणं हे आपल्याला शक्य झालं नाही.
याचा लोकसंख्या वाढीवरती एक महत्त्वाचा परिणाम झाला. वाढत्या लोकसंख्येमुळे देशाच्या प्रगतीला रोखलं आणि आपण आजही बघतो की देशामध्ये आपला भारत देश जगाच्या पाठीवरती जर आपण पाहिलं तर इतर देशांच्या पद्धतीनं मागास आहे. आता लोकसंख्या वाढीचा पहिला परिणाम आहे अन्नधान्याचा तुटवडा. जर आपण सर्वसाधारण बघितलं तर कुटुंबामध्ये माणसांचं प्रमाण वाढलं की सर्वांना आहार देणं शक्य होत नाही, त्यावरती खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी होतं, त्यामुळे महागाई वाढते. दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होतं, त्याचा पुरवठा करणं शासनाला देखील शक्य होत नाही. त्याचबरोबर पाण्याची टंचाई, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई, या सर्व गोष्टींच्यामुळे अन्नधान्य उत्पन्नावरती खूप मोठा प्रमाण परिणाम होतो. हे अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येच्या प्रमाणावरती पिकवता येत नाही, त्यामुळे महागाई वाढते, कुटुंबाला पुरेसा आहार मिळतो, यामधूनच कुटुंबाचं कुपोषणाचं प्रमाण वाढतं आणि अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. हा एक अन्नधान्याचा तुटवडा, एक महत्त्वाचा परिणाम या लोकसंख्या वाढीचा होतो. त्यानंतर अपुरा निवारा. पूर्वी जर कुटुंबात ठराविक माणसे राहत असली तर त्यांना ते घर राहण्यासाठी परत होतं, परंतु कुटुंबामध्ये वाढणारी लोकसंख्या, सदस्य वाढल्यानंतर ते घर अपुरं पडत गेलं आणि दुसरे घर बांधावे लागले, त्यामुळे घरं बांधण्यासाठी जी जमीन गेली त्यामुळे शेतीचं क्षेत्र कमी झालं आणि त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पन्नावरती झाला. म्हणून अपुरा निवारा हे एक लोकसंख्या वाढीचं एक महत्त्वाचं कारण आहे. दळणवळण, शैक्षणिक, आरोग्यसुविधा यांचा अभाव. लोकसंख्या वाढल्यामुळे प्रवासाच्या ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या पडल्या, अपघातांचं प्रमाण वाढलं. त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा आहे त्या शैक्षणिक सुविधा मिळणं अशक्य झालं, त्यामुळे प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे गरीब मुलांना शिक्षण मिळणं अवघड झालं. हे सगळे घटक लोकसंख्या वाढीमुळे झाले आणि या सगळ्या वाढीमुळे शासनाला वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा पुरवणं अवघड झालं. हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आपल्या लोकसंख्या वाढीमुळे झाले. त्यानंतर जंगलतोड. जळण्यासाठी लाकूड, घरबांधणी, फर्निचर यासाठी माणसांनी जंगलतोड केली. लोकसंख्या वाढीचा परिणाम निसर्गावरती झाला, त्यामुळे निसर्गाचं संतुलन बिघडलं. तसेच लोकसंख्ये तसेच उद्योगासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी सुद्धा जंगलतोड झाली, याचा परिणाम पाऊस वेळेत न पडण्यावरती झाला. त्यानंतर स्थलांतर. नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ होणारं स्थलांतर, शहराची झपाट्याने होणारी वाढ, शहरांच्या यंत्रणेवरती पडणारा ताण, या सर्व कारणांच्यामुळे लोकसंख्येवरती परिणाम झाला. कारखान्याच्या धुराने, घाण पाणी नदीमध्ये सोडल्याने पाणी दूषित झालं, हवा प्रदूषित झाली, याचा परिणाम तिथल्या लोकांच्यावरती झाला. त्यानंतर साधनसंपत्ती व ऊर्जेची कमतरता. आता जर आपण बघितलं तर उपलब्ध असणारी साधनसंपत्ती ती साधनसंपत्तीची कमतरता आहे, त्या कमतरतेमुळे लोकसंख्येच्या वाढीवरती परिणाम झाला. त्याचबरोबर ऊर्जेचीही कमतरता निर्माण झाली. गुन्हेगारीचं प्रमाण वाढत गेलं. वाढत्या लोकसंख्येला शिक्षण मिळालं नाही, रोजगार मिळाला नाही, या सर्व गोष्टींचा परिणाम हा लोकसंख्येच्या वाढीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे गुन्हेगारी आणि अत्याचाराचं प्रमाण हे वाढत गेलेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपण हे लोकसंख्या वाढीचे असणारे महत्त्वाचे कारणं, त्याचे परिणाम, त्याच्या व्याख्याविषयी माहिती बघितली. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.